पुणे शहर आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे या परिसरातील धरणे भरली आहेत. सध्या मोठा विसर्ग या धरणांमधून सोडला जात असून हे पाणी उजनी धरणात येऊ लागलं आहे. मागील 24 तासात उजनी धरणात 8 TMC पाण्याची वाढ झाली आहे. काल रात्रीत उजनी धरणात मोठी आवक आली, यामुळे उजनी धरण अंदाजापेक्षा कमी वेळेत प्लसमध्ये आलं आहे. सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आज सकाळी 6 वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये 1,44,149 क्युसेकने पाणी जमा होत आहे. काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे. काल रात्री 9 वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात 98,840 क्युसेकने पाणी जमा होत होते. रात्री तावकमध्ये जवळपास 50,000 क्युसेकने वाढ झाली आहे. यामुळे आज दुपारपर्यंत उजनी प्लसमध्ये येईल असा अंदाज होता, पण रात्रीत आवक वाढल्याने उजनी आज सकाळी 9:30 वाजेपर्यंत प्लसमध्ये येईल अशी माहिती उजनी धरण प्रशासनाने दिली आहे. ही बाब उजनीवर अवलंबून असणाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. सध्या उजनी धरणात 63.10 TMC पाणीसाठा जमा झाला आहे.